अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। सर्व जाती धर्मीयांच्या सर्वसमावेशक विविध प्रलंबित मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विद्यमाने जामनेर तहसील कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला। आरपीआयच्या या भव्य धडक मोर्चाची सुरुवात नगर परिषद चौकापासून शिस्तबद्ध रीतीने करण्यात आली। या प्रसंगी आरपीआय कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजीमुळे जामनेर शहर दणाणून गेले होते। मोर्चात जामनेर तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये करण्यात आले। यावेळी मान्यवर नेते तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले। त्यानंतर मोर्चा शिष्टमंडळाच्या वतीने जामनेर तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात येऊन मोर्चाची सांगता करण्यात आली। या प्रसंगी आरपीआय कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्या सुद्धा प्रचंड संख्येने उपस्थित होत्या। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत गाडगे महाराज ज्यांनी आपल्याला स्वच्छतेचा संदेश दिला, परंतु आजकाल असं आहे एखादं चित्र दिसतं, फक्त चष्मा दिसतो, स्वच्छतेचा पुरा भारतात दाखवता हे साफ करता, फक्त साफ करा, पण खरा संदेश कोणी दिला तर गाडगे महाराजांनी दिला। तो संदेश आपण कोणीच लक्षात घेत नाही, हे सरकार तर मुळीच घेत नाही। विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे भीमा कोरेगाव इथे जी दंगल झाली, तिथ्यातला आमच्या तालुक्यातले आमच्या गावातले काही लोक तिथे प्रत्यक्ष हजर होते, आणि ज्यावेळी ते सकाळ झाली तिच्या मागायला गेले तर सर्व दुकानं ऑलरेडी अगोदरच पूर्णच्या पूर्ण बंद होते। तुम्ही 10 रुपये घ्या पण आम्हाला एक चहा द्या, तर तो एक माणसाला सांगितलं, आमच्या नातेवाईकाला सांगितलं त्याने की म्हणे 10 रुपये तुम्हाला 11 वाजेनंतर खूप चांगली चहा भेटेल म्हणे। हे वाक्य ज्यावेळेस ऐकलं आणि एक आमची म्हातारी बाई आजी होती ती सुद्धा तिथे होते, म्हणे भाऊ तुम्ही दरवर्षी इथे येता का? म्हणे नाही आम्ही तर काही दरवर्षी मावशी म्हणे आम्ही पहिल्यांदाच इथे आलो म्हणे, पण मी दरवर्षी होती येते म्हणे भाऊ, पण मला ह्या असं चित्र काही दिसत नाही, यावेळेस काहीतरी नक्कीच इथे ठरलेलं आहे। आणि थोडा वेळ होत नाही तोपर्यंत आले गावगुंड आणि त्यांनी असा धाड हल्ला केला की आपल्या माणसाला तिथे एकाचा मृत्यू झाला अक्षरशः, पण तरीसुद्धा अजून एवढा म्हणजे हा कट जो जाणीवबुजून केलेला आहे त्याच्यासाठी त्यांना ही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अटक झालीच पाहिजे, तर पुन्हा असे होऊ नये म्हणून त्याच्यासाठी कायद्यात अजून कठोरता कशी आणता येईल। हे सगळ्यांनी लक्ष आपल्यासारख्यांनी मागणी मागून ते पूर्ण करायला पाहिजे, कोर्टाच्या निदर्शनात आणून दिलेलं पाहिजे, शासनाच्या निदर्शनात आणून दिलेलं पाहिजे। आपण आणूनही देतो, बऱ्याच वेळेस मोर्चेही काढतो, आपण रावसाहेबांकडे इकडे निवेदनही देतो, ते निवेदन कुठं जातं माहिती नाही, त्याचा पाठपुरावा होतो का? होतो, पण ते भेटतच नाही। पुन्हा चौकशी करायला आलं की पुन्हा कुठे कुठे त्याचं निवेदनच दिसत नाही, ते कुठे आहे, कुठल्या ठिकाणी आहे म्हणून। रेशन कार्डाची तीच परिस्थिती आहे। आज 4-5 वर्षापासून आम्ही मागण्या करतो पुरवठा विभागाकडे, काव साहेब ते रेशन कार्डाचं काय झालं, त्या गरीब लोकांना धान्य मिळत नाही आहे, यांना द्या अक्षरशः मजुरी करताय, पण काहीच नाही, त्याचा उपयोग नाही होत। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टेबावर प्रत्येक ठिकाणी तुमचं सुविधा कक्ष असेल तिथून सुरुवात होते। पूर्वी तुम्हाला फुकट उत्पन्नाचा दाखला भेटत होता, कुठलाही पैसा न खर्च करता, पण आज तुम्हाला तुमची घरची मजुरी 200 रुपये पुढावी लागते, येण्याजाण्याचा भाड्याचा खर्च आणि इथला खर्च, परत चहा पाण्याचा कोणी नातेवाईक भेटतो हे भेटतो, त्या फक्त एका उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तुम्हाला 200 ते 250 रुपये इथे खर्च करावा लागतो, तो वेगळा। म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी, विहिरीच्या गोष्टी असेल, आपल्या दरीत जे आहे बिचारे त्यांच्याकडे जमीन आहे, त्यांना विहिरी पाहिजे, पण त्यांना विहिरी मिळत नाही, जे वशिल्यावाले त्यांना विहिरी मिळतात, काही काही जे 30-30 हजार रुपये अजून घेतलेले आमच्या गावाचे प्रत्यक्ष घेतलेले, पण काही जे पैसेच मिळाले नाही अजून, ते
ऑर्डरी तयार आहे पण तरी पैसे घेऊन सुद्धा त्यांना मिळालेले नाही, विहिरीच अनुदान नाही, काहीच नाही. म्हणजे शासन आहे का काय काय म्हणावं याला. त्यांना प्रथमतः तिवार अभिवादन करतो. आज जामनेर तहसीलवरती भगवान भाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपण इथे सर्वजण उपस्थित झाला, बौद्ध उपासक उपासिका यांचे प्रथमतः मी इथे आभार व्यक्त करतो. आजच्या मोर्चामध्ये आपल्या काही प्रमुख मागण्या आहेत, त्यामध्ये जो वाटर सिटी ऍक्ट आहे त्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. या अॅट्रॉसिटी अंतर्गत सुरुवातीला ज्यांच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल झाली त्याला विना चौकशी अटक करण्याचा अधिकार होता, परंतु या शासनाने त्यामधील स्थितीता आणण्यासाठी अॅट्रॉसिटीचा गुन्हा जरी दाखल झाला तरी पण त्या व्यक्तीला विना चौकशी अटक करू नये. जो संबंधित अधिकारी असेल त्या संबंधित अधिकाऱ्यांनी अगोदर त्या घटनेची सखोल चौकशी करावी, खरोखर त्या ठिकाणी जातीय अत्याचार अन्याय झालेला आहे किंवा नाही याची दक्षता घ्यावी, त्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात यावी. हा एक त्यामध्ये मुद्दा आहे. नंगा करून घ्यायचा, त्याचा अर्धा टाकला वरत्या स्त्रीच्या पाया पडायचा का म्हण हे माझी आई आहे हे माझी बहीण आहे मी असं करणार नाही, हे शिक्षा कोर्टा लोक जाणार नाही त्याच्या लोकच कोर्ट. या आपल्या मागासवर्गीय लोकांवर जिथं जिथं कुठेही अन्याय अत्याचार होऊ त्यावेळेस शासनाला निवेदन देऊन मोर्चे आंदोलन सुरू आहे त्यासाठी मी सर्व तालुक्यातील सर्व जमा झालेल्या बांधवांचं स्वागत करतो शब्दसुन्नांनी. आणि मी तुमचा वेळ घेत नाही मित्रांनो, या मनुवाद्यांनी जे षडयंत्र चालवलं मागासवर्गीयावर अन्याय अत्याचार करण्याचं यांना धडा शिकवण्यासाठी आता इतिहास वाचण्याची गरज नाही मित्रांनो. आता पुढच्या वेळेस येणाऱ्या 1 जानेवारीला महिलांच्या हातात फक्त तुम्हाला झेंडे द्यायचे आहे. खरं तर मोर्चा काढायची वेळच आली नाही पाहिजे असं आपण आता वागलं पाहिजे. मोर्चे आपण भरपूर केले, मोर्चे आंदोलन करण्यामध्ये आपली PhD झालेली आहे. आपला समाज हा मोर्चा आंदोलनामध्येच प्रथम असतो, परंतु मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही असं आपण आता वागलं पाहिजे. ज्या संभाजी भिडेने आणि त्याच्यासोबत ज्या जातीवादी किड्यांनी संभाजी भिडे आणि जातीवादी किडे ज्यांनी जो हमला केला त्या सर्व जातीवाद्यांना ज्या किड्यांना रगडण्याची आता वेळ आलेली आहे. बांधवांनो दुसरा मुद्दा आपला अॅट्रॉसिटीचा आहे. माझं असं म्हणणं आहे काही लोक म्हणतात अॅट्रॉसिटीमध्ये शिथिलता आणली, मी तर म्हणतो की अॅट्रॉसिटी रद्द करून टाका आणि आम्हाला फक्त या भीमसैनिकांना शस्त्र परवाना शस्त्राची परवानगी द्या, बंदुकीची द्या, या तलवारीची द्या, बघा मग तुमचे कसे मोर्चे बांधतो आम्ही. काही गरज नाही अॅट्रॉसिटी करून टाका, फक्त परवाना द्या, शस्त्र बाळगण्याचा आम्हाला गरज. जेव्हा माझा बिकवलेला समाज एक दिसेल, जेव्हा बिकवलेला हा समाज जेव्हा माझा एक दिसेल, मोदी छाती टोकून सांगतो दिल्लीच्या राज्यावर भीमाचं लेकरू बसेल. कुठून सुरू करा आणि कुठे खतम करा हे कोण समजत नाही. अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग होतोय म्हणून अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा. आता मंदिराचा दुरुपयोग होतोय या आराम करायला दिसत नाही का. मंदिरामध्ये 8 वर्षाच्या बालिकेवर 8 दिवस बलात्कार झाला, हे मंदिराचा दुरुपयोग नाही का. मग पाहणार ते मंदिर हां कशाला बांधतात मंदिर, पण तरी ते विकाली गेली नाही. तिकडची मागाची पोरगी आणि इकडच्या मागाची पोरं पाहा तुम्ही, आपल्याकडचे विकाली गेली नाही म्हणून त्या पूजा सकटचा त्या ठिकाणी निर्गुण खून करून त्या विहिरीमध्ये फेकून दिला मित्रांनो. आणि ते केवळ बाबासाहेबांचं नाव घेऊन त्या ठिकाणी तिचा खून करण्यात आला म्हणून अशा ह्या खुन्यांना त्या ठिकाणी अटक केली पाहिजे, त्यांना फाशीवर दिलं पाहिजे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.